नमस्कार मित्रांनो मी आहे आर के आणि तुम्ही पाहतात आजचं मार्केट ज्या लेवल्स कन्सल्टेशन बॉक्स दिला होता बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये थोडंफार लेवल फॉलो केलं मित्रांनो डे हायला येऊन क्लोज झालेला आहे अशा पद्धतीने चांगला एक बाउंस बघायला मिळाला बँक निफ्टी आणि निफ्टी दोघांमध्ये दे देखील निफ्टीमध्ये पाहू शकता मित्रांनो टोटल साईडवेज मार्केट होता आणि तिथून एक चांगला बाउन्स घेतलेला आहे मार्केटने एवढा चांगला बाउन्स घेतला की जवळपास दो दोनशे पॉईंटची रॅली सहज म्हणजे शेवटच्या पंधरा मिनटात शेवटची शेवटच्या अर्ध्या तासात पूर्णच्या पूर्ण दोनशे पॉईंटची मुवमेंट दिलेली आहे मित्रांनो पाहू शकता क्रूड ऑइलची न्यूज होती क्रूड ऑइल फॉल झाला होता त्याच्यामुळे व मार्केटवर गेलो बघूया उद्या कशा पद्धतीने लेवल्स असतील काय रेजिस्टन्स सपोर्ट असतील व्हिडिओच्या शेवटी सांगितलं जाईल मित्रांनो व्हिडिओची लिंक तुम्हाला स्टोरीवरती दिली जाईल धन्यवाद करू आता स्टडी कशा पद्धतीने असू शकतं उद्याचं मार्केट मित्रांनो दोन दिवस झाले मागचे बघू शकता टोटल दोन तीन दिवस झाले मागचे साइडवेज टोटल साईडवेज चालत आहे मार्केट कुठलेही रेंज देत नाही किंवा एंड ऑफ द डेलाच काहीतरी अपसाईड किंवा डाऊन साईडला अशा पद्धतीने रॅली देत आहे तर अशा पद्धतीने म्हणजे खूप बेकार असं मार्केट चाललेलं आहे तर या मार्केटमध्ये जेवढं होईल तेवढं कॅपिटल जे आहे तुमचं तर सेव्ह करायचं असतं मित्रांनो ट्रेड नाही केला तरी चालतं या या मार्केटमध्ये अशा तर पूर्णपणे वाईट मार्केट चालत आहे अशा पद्धतीचं बघूया काय लेवल्स कशा का पद्धतीने असू शकतील उद्याच्या करूया स्टडी थोडासा बघूया वर्ल्ड मार्केटचे फ्युचर बघत आहोत मित्रांनो चौतीस पॉईंट प्लसमध्ये दाखवत आहे अठ्ठेचाळीस पॉईंट अशा पद्धतीने टोटल साईड बुलिश व्ह्यू झालेला आहे अशा पद्धतीचा थोडासा आणि बट जास्त एवढे पॉईंट नाही आहेत तरी पण बुलिश व्यू पूर्णपणे झालेला आहे मित्रांनो बघूया ओपन इंटरेस्ट काय सांगत आहे आपल्याला ओपन इंटरेस्ट मध्ये पाहत आहोत मित्रांनो अठरा पाचशे वरती स्ट्राईक प्राइस येऊन थांबलेले पी सी आर इशू तयार झाला आहे झिरो पॉईंट वन एट अशा पद्धतीचा डाऊन साइडच्या नियरबायला एक स्ट्रॉंग पुट रायटर ॲक्टिवेट आहेत पी सी आर ए शो वन पॉईंट फाईव्ह नाईन अशा पद्धतीने डाऊन साइडला चान्सेस आहेत मार्केट येण्याचे हायर रजिस्टर होता तिथपर्यंत टच केलेला आहे मित्रॉन मार्केट पाहू शकता अठरा चारशेचा देखील स्ट्रॉंग सपोर्ट बनत आहे पी सी आर एशो तयार झाला वन पॉईंट झिरो नाईन अशा पद्धतीने तिथं थे सस्टेन करायचा प्रयत्न केला ने बट कंटिन्युअसली तोडत 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 वर गेला आणि पाचशे देखील क्रॉस करायचा प्रयत्न केलेला आहे मित्रॉन मार्केटनी अशा पद्धतीचा हा होता आपला सपोर्ट लेवल बँक निफ्टीचा बघूया काय लेवल्स असतील आपल्या बँक निफ्टीमध्ये बघूया मित्रांनो काय लेवल्स असतील आपल्या स्ट्राईक प्राइस त्रेचाळीस हजार शंभर वरती येऊन थांबलेली आहे पी रेशो तयार झालेला आहे झिरो पॉईंट थ्री वन हायर रजिस्टन होता क्रॉस केलेला आहे टच केलेला आहे त्याच लेवलवरती मार्केटनी तिथेच पाहू शकता एक रजिस्टन कॉल रायटर मोठ्या प्रमाणात एक्टिवेट अदरवाइज बाकी डाऊन साईडच्या बघू शकतो आपण त्रेचाळीस हजारवरती हो पी सी आर इश्यू झाला वन पॉईंट एट टू अशा पद्धतीने डाऊन साईडला अजून आलंच मार्केट तर बेचाळीस हजार नऊशे फायनल हा सपोर्ट असू शकतो आपला तर या लेवलवरती मार्केट परत एकदा टेस्ट करण्यासाठी येण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो अशा पद्धतीने स्टडी जो आहे स्टडी करू शकतो आपण की काय आहे उद्यासाठी बट जेव्हा न्यूज वगैरे हो असं काही येतात तर त्या दिवशी तर पॅनिक सेलिंग किंवा बायर्स से ॲक्टिवेट झाले तर चांगल्या पद्धतीने मार्केट अप जे की आज तुम्ही बघितलं तीन वाजेपर्यंत कुठलीही मार्केटमध्ये चांगली मुवमेंट नव्हती त्याच्यानंतर एक शार्प मुवमेंट आलेली आहे जवळपास दोनशे पॉईंटने कव्हर अप केलेला आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघूया इथे डेली वीकली व्ह्यू मध्ये बघत आहोत मित्रांनो ग्राप मी सेंड केला नाहीये आपल्या ग्रुपमध्ये तर अशा पद्धतीचा हा होता एंड ऑफ द डे मी पाठवलेला आहे हा पूर्ण तर इथे इन्वर्टेड हेड अँड शोल्डर नावाचा पॅटर्न देखील मिळाला होता मला बघू शकता इथे अशा पद्धतीने चांगलं टार्गेट होतं पण एवढे एक्सपेक्ट नव्हते की या लेवलपर्यंत जाईल मार्केट टोटल साईडवेज करत दिवसभर या कन्सल्टेशन बॉक्समध्ये होतं अठरा हजार तीनशे अठरा हजार जो अठरा हजार चारशेचा होता तिथेच सपोर्ट घेत मार्केट प्ले करत होतं एवढं फास्ट आणि एवढे ब्रेकआउट देईल असं वाटलं होतं शेवटची जी पंधरा मिनटाची कॅन्डल आणि पाच मिनटाची जी कॅन्डल आहेत त्याच्यामध्ये चांगला ब्रेकआउट मिळा बघायला मिळालं आहे आपल्याला आणि शार्प बाईंग झाली तर एकदम पाचशे तीसच्या रेंजपर्यंत मार्केटनी टच केलेलं आहे आपलं टार्गेट देखील इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचं तोच होतं तिथपर्यंतच होतं तर तिथपर्यंत टच केलेलं आहे मित्रांनो मार्केटनी हे होता बँक निप निपटीमधला व्ह्यू डे वाईज बघूया तर एक्झॅक्टली आपल्या लेवल टेस्ट केलेली आहे चांगला असा मुवमेंट बघायला मिळा मिळालेला आहे आपल्या जवळपास दोनशे पॉईंट प्लसमध्ये मार्केट गेलेलं आहे तर उद्यासाठीचा आपला व्ह्यू असणार पहिलाच हा रजिस्टन आहे याच्या खालीच सस्टेन करायचा प्रयत्न करेल मित्रांनो मार्केट गॅपअप जर याच्यावरती झालं तर मग आपल्या अपसाईडची पहिली आणि स्ट्रॉंग रजिस्टन लेवल असणार अठरा सहाशेची इथपर्यंत अदरवाईज मार्केट इथेच कुठेतरी इन साईड देण्याचा प्रयत्न करेल वर ओपन झालं तर खालच्या साईडला खाली ओपन झालं तर वर साईडला पण एवढा हायर आहे परत तोडण्याचे चान्सेस नाही आहेत मित्रांनो जे काय बाईंग होती एक्झॅक्टली ॲक्टिव्हेट झाली आणि तीन वाजताच्या शेवटच्या कॅन्डरमध्ये क्लोजिंग देखील झालेली आहे बघू शकता इथं सस्टेन करून मार्केटने फॉल दिलेला आहे अशा पद्धतीचा तर एक सिनेर चांगला बनला की गॅपडाऊन देण्याचा गॅप डाऊन देण्याचा प्रयत्न करू शकतो मार्केट उद्यासाठी गॅप डाऊन होऊ शकतं या लेवलपर्यंत चारशे तीस चारशे छत्तीस लेवलपर्यंत गॅपडाऊन होऊ शकतं मित्रांनो अशा पद्धतीने बँक निफ्टीचा बघूया काय व्यू होता बँक निफ्टीमध्ये पॅटर्न तर मिळाला नव्हता कुठला बट चांगली रॅली साईडवेज बा मार्केट खूपच सस्टेन करायचा प्रयत्न करते बँक निफ्टीचा आणि चांगल्या पद्धतीने त्याने देखील बाउन्स घेतलेला आहे मार्केटमध्ये पूर्णपणे अपसाईडचा जो हायर हाय रजिस्टर आहे तो म्हणजे त्रेचाळीस हजाराचा आपला जी कालच्या लेवल सांगितलं होतं तर ती लेवल क्रॉस करायचा प्रयत्न केला आहे मित्रांनो अपसाईडला आपला फायनल रजिस्टर आहे चौवेचाळीस हजारापर्यंतचा इथपर्यंतचा तर बघूया लेवल टेस्ट करतं का मार्केट त्या लेवलपर्यंत आलं तर तिथपर्यंतच आहे तर डाऊन साईडला एक रिट्रेसमेंट दिली त्याने तर नक्कीच आपला हायर आहेचा रजिस्टर टच करू शकते मित्रांनो बँक निफ्टीमध्ये हे अशा पद्धतीचं वीकली आणि डेली व्ह्यूमध्ये आपण शो केलेला आहे बँक निफ्टी आणि निपटीचा व्ह्यू कशा पद्धतीने असू शकतो okay, ता ता तो ओके जेव्हा असे कुठे मोठे पॅटर्न मिळतात मित्रांनो कप विथ हँडल इन्वर्टेड हेड अँड शोल्डर फ्लॅग पॅटर्न तर त्यावेळेस नक्कीच त्यांचे टार्गेट कंप्लीट करत असतात मित्रांनो इथे बघा हे कप विथ हँडलचं होतं टार्गेट आपला एवढा टार्गेट होतं बट एवढ्या टार्गेटमध्ये जाण्यासाठी त्याने बरेच दिवस घेतले कन्सल्टेशन घेत घेत वर गेलेलं होतं तर अशा पद्धतीने खूप वेळ घेतलेला आहे या मार्केटमध्ये बट आजचं जे लेवल्स होता ना आजच्या ज्या मार्केट होतं निफ्टीमध्ये शार्प एवढ्या अशा पद्धतीने बायर्स आले आणि आपला जो टोटल जो काही व्ह्यू होता इन्व्हर्टेड विथ हँडलचा पूर्ण केलेला आहे करू आता स्टडी कशा पद्धतीने असू शकतो मार्केट व्हॉट्सअपचा ग्रुप देखील आहे मित्रांनो लाईव्ह मार्केटची अपडेट देतच असतो जॉईन केला नसेल तर नक्की जॉईन करा ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मित्रांनो करूया आता स्टडी काय असू शकतो उद्याचं मार्केट ओके okay, मित्रांनो पाहू शकतो इथे बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स असू शकतील उद्यासाठीच्या अफसाईडला जास्त जाईल असं वाटत नाही आहे सध्या तरी त्रेचाळीस हजार चारशे वीसचा हा फायनल रजिस्टन लेवल असू शकतं अफसाईडला डाऊन साईडचा पहिला सपोर्ट असणार आहे त्रेचाळीस शंभरचा तरही त्रे 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 खाली मार्केट आलस जिथं आज दिवसभर स्ट्रॉंग खेळत होतं ते म्हणजे बेचाळीस आठशे पंच्याऐंशी पंचेचाळीस तर इथपर्यंतच आपलं मार्केट असू शकतं डाउन साईडचं जे सपोर्ट आहे त्यावरती सस्टेन करायचा प्रयत्न करू शकतो इथून फॉल जर आला बेचाळीस पाचशेपर्यंत पर्यंत मार्केट येऊ शकतं मित्रांनो आपसाईडची जी रॅली होती कंटिन्युअसली करायला जर गेलं तर मार्केट तर त्रेचाळीस हजार चारशे वीसचा हा रजिस्टर असणार आहे फायनल आपला बँके निमटीमध्ये हे लेवल उद्यासाठी असू शकतात आपल्या निपटीने खूप स्ट्रॉंगली लेवल क्रॉस केलेला आहेत मित्रांनो जे तीन दिवस साईडवे जात होतं ते वन साईड मुवमेंट दिलेली आहे आजच्या जी खूप हायर आहे लेवल होती तिथपर्यंत टच केलं आजचा आपला पूर्ण डाऊन व्ह्यू होता डाऊन साईडचा आणि मी आधीही सांगितलं मित्रांनो आपला एक ट्रेडिंगचा प्लॅन तयार केला पाहिजे नेहमीच रोजच तयार केला पाहिजे तर अशा पद्धतीने हा माझा प्लॅन होता की याच्या रेंजमध्ये असेल तरच मी ट्रेड देणार किंवा ट्रेड करणार तर अदरवाईज मी नाही करणार तर अशा पद्धतीचा हा ट्रेड माझा टोटल अपोजिट होता तर ट्रेडसुद्धा घेतलेला आहे मित्रांनो अशा मार्केटमध्ये जेवढं होईल तेवढं कॅपिटल वाचवायचा प्रयत्न करायला पाहिजे आपण इथे बघू शकता तीन वाजता सेलिंग आली आणि आज एक्स्पायरी सा दिवस होता तीन वाजता जे काही मुवमेंट येतात तर खूप हायली रिस्की असतात तिथे एकतर झिरो किंवा हिरो अशा पद्धतीच्या मुवमेंट असतात मित्रांनो तर, तर एवढी रिस्क घेतलेली नव्हती आज मी कुठलीही तर अशा पद्धतीने ही कुठलाही कुठलीही रॅली मी पोस्ट केली नाही किंवा के मग मी स्वतः देखील एक्स घेतलेली नाहीये तर बघूया उद्या साईटच्या या लेवल्स आहेत आपल्या अपसाइडची जी रजिस्टन आहे अठरा हजार सहाशे अशा पद्धतीने हा फायनल रजिस्टर्न आहे आपला डाऊन साईडला मित्रांनो इथे अठरा हजार पाचशेचा हा सपोर्ट असू शकतो हा पण एक स्ट्रॉंग रेजिस्टन आहे अठरा पाचशेचा इथे जर सस्टेन गॅपअप जर ओपन होऊन जर सस्टेन करायचा प्रयत्न केला तर याच कन्सल्टेशन बॉक्समध्ये असू शकतात जस, जस्ट जास्तीत जास्त शंभर पॉईंटवरती अठरा हजार सहाशेच्या लेवलपर्यंत असू शकतं मित्रांनो मार्केट त्यापेक्षा ऑफ साईडला जाणार नाहीये किंवा साइडचा जर सस्टेन करायचा प्रयत्न केला तर पहिल्याने स्ट्रॉंग सपोर्ट लेवल असणार आहे तीनशे सत्त्याहत्तरचा अठरा तीनशे सत्तरचा इथेच खूप चांगला बेस बनवायचा प्रयत्न केला आज मार्केटने त्याच्याही खाली मार्केट आलंच तर फायनल सपोर्ट असू शकतो अठरा तीनशे एकोणीसचा यापेक्षा डाऊन साईडला पण नाही आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचं उद्यासाठीचे आपले रजिस्टन लेवल सपोर्ट लेवल असू शकतील मित्रांनो निपटीमध्ये माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आपले क्लासेस देखील चालतात ऑनलाईन ऑफलाईन नंबर दिले आहेत मित्रांनो तुमच्या मित्रांपर्यंत माहिती पोहोचू शकता ज्यांना मराठीतून शेअर मार्केटची माहिती घ्यायची असेल तर नक्कीच कळवा मित्रांनो माहिती व्हिडिओला लाईक करा आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो